आदरणीय साहेब दादा आदरणीय सुरोज साहेब आमच्या वती संघाचे अध्यक्ष विएम चौधरी साहेब आणि आजच्या या कार्यक्रमामधून मला पहिल्यांदा समजलेले की आपल्या संस्थेचे संचालक असलेले आणि आमच्या मुख्य संघाचे सदस्य असलेले एस आर पाटील साहेब आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन देशमुख सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर सर्व शाळेचे शिक्षक वृंद आमच्या मुख्य संघाचे सर्व सदस्य आणि व्यासपीठावर इतर विराजमान असलेले इतर मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनी आपल्याला या आजच्या कार्यक्रमामध्ये सुरवशी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत आणि आपण आपल्या कर्तव्याचं पालन का करणं गरजेचं आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि आदरणीय काळे साहेबांनी आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण प्रगती कशी करायला पाहिजे आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि आपल्या विधी सेवेमध्ये विधी क्षेत्रामध्ये आपलं करिअर कसं आहे आपण आपलं करिअर कसं घडवू शकता हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आम्ही ज्यावेळी आपल्या शाळेमध्ये प्रवेश केला त्यावेळी जे आपण आमचं जसं स्वागत केलं लेजमाच्या पथकामध्ये आणि इथं आल्यानंतर स्वागत गीताने ते खरोखरच आम्हाला भारावून टाकण्यासारखं होतं आणि त्याबद्दल शिक्षक म्हणून आणि विशेषतः आमच्या स्वागतामध्ये जे सहभागी झाले होते त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. जीवनात दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक आपल्याला एस आर पाटील साहेबांनी सांगितलेली आहे तर पुन्हा सांगतो की आपल्याला आपल्या आपल्या देशामध्ये असे गृहितक आहे गृहितक आपल्या देशामध्ये जेवढे कायदे आहेत जेवढे कायदे तयार होतात ते सर्व कायदे आपल्याला माहीत आहेत असं समजलं जातं मग आपल्याला माहीत असो किंवा नसो. एक छोटस उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीनं एखाद्याचा खून केला आणि उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं किंवा कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की सर खून करणे हा गुन्हा होतो हे आम्हाला माहिती नव्हतं किंवा खून करणे हा गुन्हा कोणत्या कायद्यामध्ये आहे तो कायदा आम्हाला माहिती नव्हता असं म्हणलं तर चालणार नाही. म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की आपण कमीत कमी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थी अवस्थेपासूनच कायद्याची तोंडओळख द्या तोंडओळख करून द्या आपल्या देशामध्ये कोणकोणते कायदे त्याची माहिती करून द्या जेणेकरून आपल्या विद्यार्थी अवस्थेपासूनच ते कायद्याचं पालन करतील असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. त्याकरिताच आपल्या शाळेमध्ये विधी सेवा समिती जामनेर आणि वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी आपल्याला आपल्याला जन्मल्यापासून मरेपर्यंत कायद्याची गरज असते. आपल्याला जन्म प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याची आपल्याला माहिती असेल की आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या जन्माची नोंद करणं बंधनकारक आहे आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मृत्यूची नोंद करणं बंधनकारक आहे. आला जन्मल्यापासून मरेपर्यंत कायदा. परंतु मी याच्याही पुढे जाऊन सांगतो की आपल्याला गर्भात असल्यापासून कायदा लागतो. गर्भात असल्यापासून आपल्याला माहीत असेल गर्भाची लिंग निदान चाचणी करता येत नाही. मुलगा आहे की मुलगी आहे गर्भामध्ये तपासता येत नाही. जर तपासलं तर त्याच्यासाठी अतिशय कठोरातली कठोर शिक्षा आहे. आपण म्हणतो की बेटी बचाव बेटी पढाव बेटी बचाव मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलींना वाचवा म्हणायची गरज का भासत आहे का भासत आहे. काय झालं आपल्याकडे अतिशय असं उच्च असं तंत्रज्ञान विकसित झालं. ते तंत्रज्ञान विकसित करण्याचा एकमेव उद्देश असा होता की जो रोग आहे त्या रोगाचं लवकर निदान व्हावं त्या रुग्णावर लवकर उपचार व्हावा आणि उपचार होऊन तो रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा असं एक तंत्रज्ञान विकसित करण्याचा उद्देश होता. परंतु तो उद्देशाचं त्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करू लागलो. आपण आपल्या गर्भाची
तंत्रज्ञानाच्या मदतीनं चाचणी करू लागलो आणि मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ पाडू लागलो. त्यासाठी अतिशय कठोरात कठोर कायदा करण्यात आला, म्हणजेच आपल्याला गर्भात असल्यापासून सुद्धा कायदा लागतो, म्हणून आपल्याला कायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण विषय कायदा विषय हा कठीण असतो, परंतु जेवढा कठीण विषय असतो आपल्याला कदाचित इंग्लिश किंवा गणित ते कठीण जात असतील, अवघड जात असतील, तर जेवढे विषय अवघड असतात तेच आपल्या जीवनामध्ये महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे कायदा सुद्धा विषय अवघड आहे, परंतु तो तितकाच महत्वाचा आहे, म्हणून आपल्याला कायद्याचे तोंड ओळखावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता सर्वात प्रथम छोटासा प्रश्न विचारतो की आपल्या देशामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे? चुकू द्या सर, काय सर्वात श्रेष्ठ काय आहे? आणि ते चोवीस मिनिट देतो असं एक पुस्तक आहे, ते पुस्तक काय भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना सर्वात श्रेष्ठ काय? आता दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न, आई श्रेष्ठ असते का मुलगा श्रेष्ठ असतो? व्हेरी गुड, आई श्रेष्ठ असते. तसं आपल्या देशामध्ये भारतीय संविधानाला कायद्याची आई म्हटलेलं आहे, कायद्याची जननी म्हटलेलं आहे, म्हणून भारतीय संविधान सर्वात श्रेष्ठ. कधी विसरू नका, आपल्या देशामध्ये जर प्रश्न विचारला तुम्हाला कोणीही कोणीही आपल्या देशात सर्वात श्रेष्ठ आहे, तर पहिलं उत्तर भारतीय संविधान. मग भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, मान्य सदस्य साहेबांनी आपल्याला कर्तव्य सांगितलेले आहेत, आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे बोलण्याचा अधिकार आहे, आणि त्याच अधिकाराचा वापर करून मी इथं बोलत आहे. भारतीय संविधानाने दिलेला दुसरा अधिकार आपल्याला एकत्र जमण्याचा अधिकार आहे, आणि त्याच संविधानाचा मी आधार घेऊन आपण आधार घेऊन या ठिकाणी जमलेलो आहोत. तसे अनेक अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधान सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे भारतीय संविधानाने काही वंचित घटक सांगितलेले आहेत. वंचित घटक ते म्हणजे बालके, महिला, वरिष्ठ नागरिक. बालके म्हणजे कोण? बालक. बालक म्हणजे त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. महिला म्हणजे महिला, स्त्री. आणि वरिष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, ते भारतीय संविधानाने वंचित घटक सांगितलेले आहेत, आणि या वंचित घटकाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे, कारण त्यांच्यावरून प्राचीन काळापासून अन्याय होत आलेला आहे, म्हणून भारतीय संविधानाने सांगितले यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. म्हणून आपल्याला कदाचित दिसत असेल की बालकांविषयी अनेक वेगवेगळे कायदे तयार होतात, महिलांविषयी सुद्धा वेगळे कायदे तयार होतात. महिलांच्या बाबतीत समाजामध्ये म्हटलं जातं की कायदे महिलांच्या बाजूने आहेत, कारण याचं एकच आहे की भारतीय संविधानाने सांगितले की वंचित घटक आहे त्यांना जास्तीत जास्त लक्ष द्या. आता दुसरी गोष्ट, भारतीय संविधान का श्रेष्ठ आहे? आपल्या देशामध्ये जे आधारस्तंभ आहेत ज्यांच्यावर आपला देश चालतो, म्हणजे न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, हे सर्व भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसारच कार्य करत असतात. आपल्या देशामध्ये जे सगळे कायदे तयार होतात ते भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसारच तयार होतात, आणि एखादा कायदा भारतीय संविधानाच्या विरुद्ध असेल तर तो रद्द केला जातो. आता दुसरं, जन्म देणारा श्रेष्ठ असतो का घेणारा श्रेष्ठ असतो? जसं भारतीय संविधान आपल्या देशामध्ये जे संविधानिक पद आहेत, संविधानिक पद म्हणजे कोणते? मग राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मंत्री, मुख्यमंत्री या पदांना जन्म देतं, या पदांना जन्म देतं. म्हणजेच राष्ट्रपतीची नियुक्ती कशी करायला पाहिजे याची तरतूद कुठे आहे? संविधान.
की अशा प्रकारे राष्ट्रपती नियुक्ती करायला पाहिजे, अशा प्रकारे पंतप्रधानाची नियुक्ती करायला पाहिजे, अशा प्रकारे मुख्यमंत्री असायला पाहिजे, राज्यपाल असायला पाहिजे, या पदांना जन्म देणारं भारतीय संविधान आहे. म्हणून जन्म देणार या पदांना जन्म देणारं भारतीय संविधान असल्यामुळे भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. दुसरं आपण शपथ कोणाची घेतो? जे श्रेष्ठ आहे त्यांची. मग ते आपली आई असो, आपण देवाला म्हणत असं तर देव असो, आपण जे संविधानिक पद आहे पदा तुम्ही शपथ घेते वेळी कधी ऐका, राष्ट्रपती शपथ घेताना ऐका, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल या शपथ घेताना ऐका. या शपथेमध्ये त्यांच्या शपथेमध्ये भारतीय संविधानाचा उल्लेख होतो. म्हणजे तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसारच कार्य करेल. म्हणून जर भारतीय संविधानाचा शपथेमध्ये उल्लेख येत असेल तर निश्चितच भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. भारतीय संविधानाने जे कर्तव्य दिलेले आहेत त्या कर्तव्याचं उल्लंघन झालं तर आपल्याला फक्त अधिकार देऊन बसलेलं नाही भारतीय संविधान, तर त्याच्यासाठी कोर्टाची स्थापना केलेली आहे. आपण म्हणतो की कोर्टाचे पायरे चढू नये, आपण लहानपणापासून ऐकत असाल कोर्टाचे पायरे चढू नये, परंतु ती मन तो विचार आपण आज बाजूला ठेवायला पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहोत की जर तुम्ही विचार करत असाल कोर्टाचे पायरे चढू नये तर आम्ही तुमच्या दारी येऊन सांगतो की तुमच्या अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर निश्चितच आपण कोर्टाचा आधार घ्या. दुसरं आपण कोर्टाची पायरी चढू नये का असा विचार का करतो? कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण गरीब असल्यामुळं कोर्टामध्ये पैसे देऊ शकत नाही किंवा कोर्टामध्ये जो खर्च येणार आहे तो आपण उचलू शकत नाही. परंतु घाबरू नका, घाबरू नका. आपल्या पाठीशी विधी सेवा प्राधिकरण आहे, विधी सेवा समिती आहे. कारण या विधी सेवा समितीमध्येच अर्थ दडलेला आहे. विधी म्हणजे कायदेशीर, सेवा म्हणजे सेवा मोफत, प्राधिकरण म्हणजे संस्था. अशी संस्था जी विधी सेवा मोफत देते. मग ती कशी देते? जे गोरगरीब आहेत, जे गोरगरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, महिला आहेत, बालके आहेत, आरोपी आहेत, आपण कदाचित आजमल कसाबचं नाव ऐकलं असाल तो अतिरेकी आहे, त्याला सुद्धा विधी सेवा प्राधिकरणाने विधी सेवा दिलेली आहे. तो तर अतिरेकी आहे. आपण तर आपल्या देशाचे नागरिक आहोत, आपल्याला तर हक्काने ते मिळणारच. तर या लोकांना, महिलांना तरी विशेष, या लोकांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांच्या केसेस लढविण्यासाठी वकील दिला जातो. त्यांच्या केसेससाठी जो खर्च येतो तो विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण गरीब असल्यामुळे आपण लढू शकत नाही, आपल्याला न्याय मिळणार नाही, परंतु आपल्या पाठीमागे विधी सेवा प्राधिकरण आहे, विधी सेवा समिती आहे. म्हणून कधी घाबरू नका. आपला कायदेविषयी कोणती अडचण असेल तर विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा. मी आपल्याला विधी सेवा प्राधिकरणाबद्दल का सांगत आहे? कारण मी जे इतर सांगेन ते आपण आपल्या घरी जाऊन आजूबाजूच्या लोकांना जाऊन सांगावे की आपल्याला कोणतीही विधी कायदेशीर अडचण असेल तर आपण विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा. मग आपल्याला मी सुरुवातीला सांगितले की भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. मग भारतीय संविधानाने ती वंचितघटक सांगितलेले आहे, ते म्हणजे महिला, पालक आणि वरिष्ठ नागरिक. तर महिला का वंचितघटक आहेत, दुर्लक्षित घटक काय आहेत? आपण प्राचीन काळापासून बघा, रामायण महाभारतामध्ये जाऊ थोडस. महाभारतामध्ये अन्याय कोणावर झाला? महिलेवर, स्त्रीवर. मग त्यावेळेस देव प्रत्यक्षात देव होते, तरी सुद्धा अन्याय झाला की नाही? रामायणामध्ये कुणावर अन्याय झाला? म्हणजे माझा उदाहरण देऊ सांगण्याचा उद्देश होणारच आहे की प्रत्यक्षात देवाचा अवतार असताना सुद्धा महिलेवर अन्याय झालेले आहे. आणि आज सुद्धा महिलेवरचे अन्याय कमी होत नाही. आजचा सुद्धा पेपर काढून बघा, आपल्या इथेच आपल्या जवळजवळचे घडणे आहे, खूप भयानक घडणे आहे, ते काही मी सांगणार नाही घडणे. फक्त तुम्ही आज सुद्धा पेपर काढून बघा, कितीतरी बातम्या महिलेवर अन्याय झालेल्या असतील.
म्हणून महिला वंचितकडे काय आणि त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता बालके वंचित हा गट काय आहे, 18 वर्षाखालील मुलं वंचित गट काय, कारण त्यांना जो महत्वाचा अधिकार आहे तोच मिळत नाही मतदानाचा अधिकार. आणि त्यांचं मन हे कोर असतं, कोर त्याच्या त्यांच्या मनामध्ये जे आपण लिहू जे आपण बोलू त्याप्रमाणे ते वागत असतात. आणि त्यांना कोर्टामध्ये येण्यासाठी सुद्धा 18 वर्ष पूर्ण करावं लागतं त्यांच्या राहण्याच्या हालात, म्हणून ते वंचित ठरलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांनी कोणीही आपल्या कामासाठी जाऊ शकतो, त्यांना कधी आपल्या हजेरी पिला याची माहिती नसते, कमी पैसे घेऊन त्यांच्या राहण्या करू शकतो, म्हणून बालके वंचित ठरलेलं आहे. तर मी बालकांविषयी कायदा कोणता आहे सांगतो, बालकांविषयी बाल न्याय कायदा हा अतिशय महत्वाचा कायदा आहे. त्या कायद्यानं इतकी काळजी घेतलेल्या बालकांची लहान मुलांची, आपण एखाद्याला जर गुन्हा केला तर त्याला काय म्हणतो, आपण आरोपी म्हणतो किंवा गुन्हेगार म्हणतो. परंतु या कायद्यानं त्याला आरोपी म्हटलेलं नाही किंवा गुन्हेगार म्हटलेलं नाही, तर काय म्हटलेलं आहे, विधी संघर्षित बालक, ज्याचं कायद्याशी भांडण नाही, संघर्ष येतो बालक. तर याला गुन्हेगार म्हटलेलं नाही किंवा आरोपी का म्हटलेलं नाही, तर याला जर आरोपी म्हटलं किंवा गुन्हेगार म्हटलं तर त्याच्या बालमनावर परिणाम होईल आणि हे खरोखरच गुन्हेगार बनेल, एवढी काळजी या कायद्याने घेतलेली आहे. या कायद्यामध्ये दोन प्रकारचे बालक सांगितलेले आहेत. एक बालक म्हणजे जे खरोखर गुन्हे करतात, आणि दुसरे बालक ज्यांना आई वडील नाही, भिकारी आहे किंवा त्याचे आई वडील मयत झाले आहेत आणि आई वडील असून सुद्धा त्याची काळजी करू शकत नाहीत, असे वेगळे बालक. तर त्यासाठी CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी, बाल कल्याण मंडळ यांच्याकडे त्यांना पाठवलं जातं आणि त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्या बाल कल्याण मंडळाकडे सोडली. आणि जे खरोखरच गुन्हे करतात त्यांना कोर्टामार्फत चौकशी केली जाते. आणि आपण बघितलं असाल की एखाद्या बालकानं जर गुन्हा केला तर कमीत कमी शिक्षा दिली जाते. कशी शिक्षा दिली जाते, की एखाद्या मंदिरावर जाणे, तिथं झाडतोड करणे, किंवा एखाद्या बस स्टँडवर जाऊन जे व्रत आहेत त्यांना शाळेमध्ये त्या बसमध्ये बसवण्याचं काम, अशी छोटी छोटी शिक्षा दिली जाते. का दिली जाते अशी, कारण त्यांना मोठी शिक्षा दिली तर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल, त्यांच्या प्रगतीवर परिणाम होईल आणि त्यांचं करिअर बर्बाद होईल, यासाठी या कायद्यामध्ये असं म्हणजे. परंतु दुसरी गोष्ट सांगतो, ज्यांचं वय 16 ते 18 वर्षाच्या मध्ये आहे, 16 पेक्षा जास्त आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे, त्या बालकांनी जर गंभीर गुन्हा केला, म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे असा गुन्हा केला, तर त्यांना सहजासहजी माफी मिळत नाही, कमी शिक्षा दिली जात नाही. त्याला जे सज्ञान आहे त्याप्रमाणे त्याची चौकशी केली जाते आणि त्याला खरोखरच ती जाणीव होती का गुन्हा करतेवेळी याची चौकशी करून त्याला शिक्षा दिली जाते. दुसरे मी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं सांगणार आहे की आपण आपलं करिअर करण्याचं वय, या ठिकाणी मला सरांनी सांगितलं की 11वी 12वीचे सुद्धा विद्यार्थी आहेत, एक गोष्ट कधी विसरू नका, कधी विसरू नका, जर आपल्याला करिअर करायचं असेल तर कोणताही गुन्हा करण्याच्या पानकडे करू नका. जर आपल्यावर एखादा गुन्हा असेल तर आपल्याला तो गुन्हा आपल्या करिअर करण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, आपल्यावर गुन्हा आहे म्हणून आपल्याला नोकरीपासून वंचित राहावं लागेल. म्हणून कधीही गुन्हा करण्याच्या भानगडीत करू नका, कायदा तोडण्याच्या भानगडीत करू नका, कारण आपलं वय हे जसं आपल्याला कोणी एखादा पूस लावला तर त्या मार्गानं जाणार आहे. म्हणून कधीही गुन्हा करण्याच्या भानगडीत करू नका, कायदा तोडण्याच्या भानगडीत करा. जर आपण गुन्हा केला तर ते निश्चितच आपल्या करिअरच्या आड येऊ शकतं. दुसरं महिला वंचित गट काय, आपल्याला माहित आहे की जर एखादा इथं कोणी असं आहे का की आपल्या वडिलांनी आपली प्रॉपर्टी एखाद्या मुलीच्या नावावर केलेली आहे का एखादी मुलगी, परंतु त्याच्या तुलनेत निश्चितच एखादी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर असू शकते. परंतु आता आपण सुद्धा काढू नका, कारण पाठीमागे तुमचा कायदा आहे. आपल्याला 2005 पासून ज्याप्रमाणे आपल्या वडिलाच्या मिळकतीमध्ये प्रॉपर्टीमध्ये मुलाला अधिकार आहे, तसाच अधिकार प्रत्येक मुलीला सुद्धा कायद्याने दिलेला आहे. म्हणून वडिलांनी बालकांनी सुद्धा लक्षात ठेवा, आपली जशी मानसिकता तयार करा, ज्याप्रमाणे मुलगा आहे तशाच प्रकारे मुलीला सुद्धा आपल्या मिळकतीमध्ये अधिकार आहे.
दुसरं आपल्याला महिला असल्यामुळे काय होतं, एकतर आपल्या वडिलांची प्रॉपर्टी आपल्या नावावर नसते आणि आपलं लग्न झाल्यानंतर आपला पती आपला नवरा लग्न झाल्याबरोबर आपण म्हणणार नाही की ठीक आहे तू सगळे वडिलांकडे वडिलांना सोडून आले आल्यानंतर मी तुझी प्रॉपर्टी नावावर करतो, कोणी म्हणणार नाही सदासाची. मग ज्यावेळी वाद झाला, पती पत्नीचा वाद झाला किंवा सासू सासऱ्यासोबत वाद झाला, तर तिने जायचे कुठे, कारण वडिलांची प्रॉपर्टी नावावर नसते, आपल्या पतीकडे प्रॉपर्टी तिच्या नावावर नसते, म्हणजे कुठेही जायचं झालं तर पैशाशिवाय काम होत नाही. तरीसुद्धा आपल्या पाठीमागे कायदा आहे. आपल्याला माहीत असेल की कोर्टामध्ये येण्यासाठी कोर्ट फी लागत असते, ती कोर्ट फी आपली जर महिला असेल तर ती कोर्ट फी सुद्धा आपल्याला लागणार नाही, कायद्याने कोर्ट फीसाठी आपल्याला सूट दिलेली आहे. आपल्या पाठीमागे कायदा आहे. तसे कायदे अनेक आहेत, कायद्यामध्ये तरतुदी सुद्धा अनेक आहेत, प्रत्येक कायदा तरतूद सांगणे हे शक्य नाही. परंतु दुसरं जे पोक्सो नाव लक्षात ठेवा, पोक्सो म्हणजे बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षणाचा कायदा. काय होतं, एखाद्या मुलीवर जर अन्याय झाला, बालकावर अन्याय झाला, तर ती मुलगी ते बालक तिचे आई वडील 100 वेळा विचार करतात की आपल्यावर अन्याय झाला आणि आपण कोर्टात गेलं किंवा पोलीस स्टेशनला गेलं तर आपली बदनामी होईल. परंतु या पोक्सो कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की जर कोणी एखादी तक्रार केली बालकावर अन्याय झाल्याची किंवा बालकाच्या आई वडिलांनी, तर ती तक्रार करणाऱ्याचं नाव गुपित ठेवलं जातं. इथं या ठिकाणी पत्रकार बंधू सुद्धा आहेत. मी तुम्हाला सांगतो की पोक्सो कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की पत्रकार सुद्धा त्या मुलाचं बालकाचं नाव कुणाला सांगू शकत नाही, डिस्क्लोज करू शकत नाही. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो की आम्ही सुद्धा त्या बालकाचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही. आम्हाला जरी निर्णय घ्यायचा असेल तर त्या बालकाचं नाव त्या निर्णयामध्ये जजमेंटमध्ये लिहू शकत नाही, असं या कायद्याने एवढं बंधन काढलेलं आहे. म्हणून घाबरू नका की तुम्हाला वाटत असेल की माझे अपमान मी समाजामध्ये एखादी तक्रार केल्यामुळे, परंतु तुमच्या पाठीमागे कायदा आहे. तरी तक्रार करण्यासाठी घाबरू नका, अन्य अवकाशी तर अन्य सहन करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी 11वी विद्या आहे ती आपल्याला माहिती आहे की रॅगिंगचा कायदा. रॅगिंग म्हणजे काय हो, एक साधी सोपी व्याख्या रॅगिंग, जे एखाद्याला डबचणे, चिडवणे, लज्जा उत्पन्न होणे, असं कार्य करणे किंवा त्याची इच्छा नसताना एखादं कार्य करायला लावणे, त्याला रॅगिंग म्हटलेलं आहे. आणि रॅगिंग सुद्धा हे 800 कोटी बरोबर कायदा आहे, कारण रॅगिंगमुळं कितीतर जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्यामुळं जर कोणी आत्महत्या केली असेल तर रॅगिंगच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा कर्म लागू शकतात. म्हणून कधीही रॅगिंगच्या बाबीत करू नका. या रॅगिंग कायद्याने संस्थाचालकावर मुख्याध्यापकावर पण जबाबदारी टाकलेली आहे की रॅगिंगची एखादी तक्रार असेल तर लवकर चौकशी करायला पाहिजे, जर प्रत्यय असेल तर लवकरात लवकर पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. आणि या ठिकाणी जर रॅगिंगमध्ये आढळला तर तुम्हाला शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावं लागेल. म्हणून रॅगिंगचे कधीही या कायद्याचं पालन करा. आणि जो पोक्सो कायदा आहे, पोक्सो कायद्यामध्ये दुसरी तरतूद अशी आहे की जर एखाद्या बालकांवर अन्याय झाला तर त्याची लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी करायला पाहिजे. वैद्यकीय तपासणीला कधीही नाकारू नका. आणि ती वैद्यकीय तपासणी आपण वैद्यकीय अधिकारी ही महिलाच असली पाहिजे, त्या महिलेकडून आपण वैद्यकीय तपासणी करायला पाहिजे. तसे कायद्यामध्ये अनेक अधिकार आहेत, फौजदारी स्वरूपाचे अधिकार आहेत, दिवाणी स्वरूपाचे. प्रत्येक कायदा सांगणं अधिकारणं शक्य नाही. परंतु कमीत कमी आपल्याला तोंड ओळखावी, कमीत कमी रॅगिंगचा कायदा माहिती व्हावा. पोक्सो काय आहे, पोक्सो नाव जरी समजलं तर आपण ती कायद्यामध्ये बघू शकता, किंवा बालन्याय कायदा काय आहे हे जरी समजलं तर आपण बघू शकता. तर ही अशा कायद्यात अनेक आहेत, तरतुदी सांगणे शक्य नाही. आपली या ठिकाणी तोंड ओळखायचं. फक्त दुसरं करिअर विषयी सांगतो. आपल्याला काळेसाहेबांनी सांगितलं की मेहनतीशिवाय पर्याय नाही. कारण आम्ही जे इथे या ठिकाणी दिसतोय की आम्ही सदासाठी आलेलो नाही, आम्ही सुद्धा मेहनत करूनच आलेलो आहे, कष्ट करूनच आलेलो आहे. दुसरी गोष्ट आपण एक पूर्ण ध्येय ठेवायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण काय बनायचं हे आपण निश्चित केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपला प्रवास केला पाहिजे. कारण ज्यांना ध्येय नसतं त्याचे ध्येयही नसतात आणि त्याप्रमाणे ते वाटचाल करू शकत नाही. दुसरं, आपण आपल्यावर ज्यांनी उपकार केले आपले आईवडील यांना कधीही विसरायला नाही पाहिजे, आपल्या गुरूंना कधीही विसरायला नाही पाहिजे. छोटीसं तुम्हाला गोष्ट सांगतो.
की आपण आपल्या आईवडिलांची उपकार कधीच करू शकत नाही, कधीच कधीच. असं जे कधी दोन पती पत्नी नवरा बायको असतात, नुकतंच लग्न झालेलं असतं, उच्च शिक्षक असतात, डॉक्टर झालेले असतात, आणि दोघ वेगळे राहत असतात, त्यांना वडील नसतात, फक्त आई असते, आई म्हातारी झालेली असते, म्हातारी झाल्यानंतर निश्चितच काही उपयोगाची नसते. मग ती बिचारी त्यांच्यासोबत राहत असते. एक दिवस पत्नी पत्नी त्याची पत्नीला सांगते की आपली आई आई आहे, आपल्याला मदत करत नाही काही, आपल्या संसारामध्ये विनाकारण लुडबुड होत आहे, मग आपण तिला वेगळं ठेवू, वेगळं ठेवू बोलते. मग नवऱ्याला वाईट वाटतं की आपली पत्नी आहे, आता तुम्ही पत्नीचं काही ऐकावं लागतं, त्याला वाईट वाटतं. ती म्हणते एक दिवस आपल्या तो मुलगा जात आहे आणि म्हणतो की आईला वाईट वाटतं, आणि त्यावेळी तो मुलगा म्हणतो की का जो उपकार असतो ते मी फेडतो, काय उपकार असतो फेडतो. आईला वाईट वाटतं कारण मुलगा आहे, उपकाराची भाषा बघतोय. ठीक आहे म्हणते, मी तुला तुझ्यावर उपकार काय केले की मी आज सांगत नाही, म्हणजे मी तुला उद्या सांगते म्हणते काय उपकार केले. मग असंच थंडीचे दिवस असतात, खूप थंडी असते, बिचारी त्या हॉलमध्ये झोपले ना, ते बाहेर ते दोघं जण एका रूममध्ये असतात, खूप खूप थंडी वाजत असते, खूप थंडी वाजत असते. मग ती आई उठते, रात्रीचे 12 वाजलेले असतात, आई उठते, मुलाकडे जाते आणि मुला दरवाजा वाजवते, मुलगा उठतो, विचारतो काय पाहिजे. ती म्हणते मला खूप थंडी वाजते, थंडी काहीतरी मला पांघरण्यासाठी दे. मुलगा उठी जातो पांघरण्यासाठी, आणून घेतो, परत ती आई झोपते. परत रात्रीचे 1 वाजलेले असतात, ती आई उठते, आई उठते, परत त्या मुलाचा दरवाजा ठोकवते. मुलगा उठतो, विचारतो काय हवंय. ती म्हणते मला खूप तहान लागलेली आहे, तहान, मला पाणी दे. मुलगा पाणी देतो, परत आई जाऊन झोपते. परत रात्रीचे 2 वाजलेले असतात, परत आई उठते, जाते मुलाकडे, दरवाजा ठोकवते, विचारतो काय हवाय. ती म्हणते मला खूप थंडी वाजत आहे, मला चहा हवाय, चहा चहा दे. रात्रीचे 2 वाजलेले असतात, चहा मागते आई. मुलाला येतो राग, मुलाला येतो राग, रागाने तो लाल लाडतो आणि म्हणतो, मुलगा म्हणतो आईला काय लावलं, म्हणजे येतो काय लावलं, माझी तू रात्रीची झोप खराब केली, माझी तू रात्रीची झोप खराब केली. त्याच वेळेस आई म्हणते, त्याच वेळेस आई म्हणते की तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या कितीतरी रात्रीची झोप खराब झालेली आहे, कितीतरी रात्रीची झोप वाया गेलेली आहे, आणि तू काय माझे उपकार फेडणार. माझा सांगितलं की आपण आपल्या आई वडिलांचे कधी उपकार करू शकत नाही आणि आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. दुसरं, आपण नेहमी जीवनामध्ये प्रामाणिक असलं पाहिजे, बघा प्रामाणिक सत्यानं वागलं पाहिजे. आपण सगळे हे मूवी वगैरे बघताय, चित्रपट किंवा मालिका वगैरे बघताना त्याच्या शेवट काय होतो, शेवट काय होतो, कशाचा घ्या, कशाचा शेवट काय होतो, जो खरा आहे, जो खरा आहे तो जिंकतो, जो खरा आहे त्याचा विजय होतो. मग त्रास होतो, एवढा आहे, जो खऱ्यानं वागतो त्याला त्रास होतो, परंतु आपला विजय झाल्यानंतर होणारा त्रास, होणारा त्रास सगळा विसरून जात असतो. ही खऱ्याची जादू आहे. सत्यमेव जयते का म्हणतो आपण, त्याचं कारण एवढंच आहे की शेवटी सत्याचा विजय होतो. सत्य परेशान होऊ सत्यामध्ये पराजित नाही होऊ शकता, ही सत्याची जादू आहे. वेळ भरपूर झालेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला सत्याची आपल्याला सत्य बोलण्यानं प्रामाणिकपणे बोलत काय फायदा होतो, एक छोट्याशा गोष्टीतून सांगतो. आपण लहानपणापासून ऐकत आलो, लहानपणापासून ऐकत आलो, लहान गाणे लहान गाण्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे ना काय होतं त्याच्यामध्ये, किती वेळेस पडतं बोलत होतो, 3 वेळेस, 2 वेळेस बोलतो आणि तिसऱ्या वेळेस काहीतरी जर तो कुठलं बोलला नसता तर कदाचित त्याच्या मदतीला लोक आले असते.
परंतु त्यानं खोटं बोलणार म्हणून तिसऱ्या श्लोकमध्ये तिला आले नाही. जीवनाचा सत्कार तसंच आहे. जर आपण खोटं बोलत असाल तर आपल्यावर लोक विश्वास ठेवणार नाही, आपल्या मदतीला येणार नाही. म्हणून मी प्रामाणिकता सत्या गोष्ट असे की अशी मुलगी असते एका कंपनीमध्ये, एक कंपनी असते, कंपनी असते आणि त्या कंपनीचे सीईओ जे मुख्य असतात ते रिटायर होणारे असतात सेवानिवृत्त. त्यांना प्रश्न पडतो की मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या कंपनीची जबाबदारी कोण घेणार. मग त्याने युक्ती आहे, युक्ती आता त्यांनी सगळ्या आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवतात आणि त्यांनी एक बी देतात, बी बी देतात आणि त्यांना बी म्हणजे रोपटं उगवण्याचं बी आणि त्यांना सांगतात की या बियापासून जो चांगलं रोपटं बनवे तो कंपनीचा संयुक्त सीईओ नियुक्त होईल, कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त होईल. सगळ्यांना देतात. मग ते कर्मचारी घेऊन जातात, ते बी आपण त्या घरी लावतात, लावतात. मग ते बी असलं कोणते आपण बी घेऊन सूर्यकुलाच बी घेऊन ते सूर्यकुलाच बी घेऊन जातात, लावतात. मग ते बरेच चार आठ दिवस होतात तर ते बी काही उपयोग नसतं. मग काय करतात, काय करतात ते कंपनीचे कर्मचारी की दुसरे बी घेतात तर ते लावतात आणि छोटे 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 रोपटे तयार करतात. आठ नऊ दिवस झाल्यानंतर बरेच जण कुंडीमध्ये ते रोपटे घेऊन येतात, दाखवायला वगैरे वाढतात, खेळण्याचा कमी जास्त कमी जास्त असतात. परंतु त्याच्यामध्ये तुमच्यासाठी मुलगी असते, मुलगी असते तर ती मुलगी फक्त कुंडी घेऊन येते, कुंडी कुंडी घेऊन येते. सगळे हसतात तिच्याकडे, बोलू चिडवतात, फक्त कुंडी आणली, कुंडी आणली, सगळे चिडवतात तिला. तिला परेशान वाटते, वाईट वाटत. परंतु त्या कंपनीची सीईओ म्हणून ती मुलगी नियुक्त होते. त्याच कारण ती मुलगी प्रामाणिक असते, ती मुलगी सत्या. कशी वाढली, कारण त्या कंपनीचे सीईओ असतात, त्यांनी ते बी बी दिले उकळलेलं दिलेलं असतं आणि त्या बियापासून कधी रोपट होत नसतं. परंतु इतर कर्मचाऱ्यांनी नवीन बी करून अप्रामाणिकपणा दाखवून सत्यानं वाटता दुसरं बी लावून ते रोपट तयार केलेलं असतं आणि ही मुलगी सत्यानं वागलेली असते म्हणून ती नियुक्ती केलेली असते. म्हणून जे सत्याचे वागतात म्हणजे शेवटी विजय होतो. त्या मुलीला सुद्धा कितीतरी वाईट वाटलं की आपल्याकडे बघून असताय कोण शेवटी विजय दिसत आला. म्हणून माझं सांगणं एकच की आपण त्यांनी सत्यानं वागायला पाहिजे, विजय द्यायची. चार गोष्टी आपल्याकडे, चार गोष्टी दररोज असतात, त्या चार गोष्टीकडून आपण त्यांनी शिकायला पाहिजे. चार गोष्टी, चार गोष्टी कोणत्या आहेत आपल्याकडे दररोज असतात. एक पेन्सिल दररोज असते, शार्पनर, पोडर आणि राऊंडर काय कर्कट पेन्सिल आणि शार्पनर. पेन्सिल म्हणजे आपण स्वतः समजायचं, पेन्सिल म्हणजे आपण स्वतः आणि शार्पनर म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी संकट अडीअडचणी. जर पेन्सिलला शार्प न करता तसंच ठेवलं पेन्सिलचा काही उपयोग आहे का? जर पेन्सिलला शार्प बनायचं असेल, पेन्सिलला उपयोगाचं बनायचं असेल तर त्याला शार्पनर मधून जावं लागेल. शार्पनर मधून जावं लागेल आणि जेवढं शार्पनर मधून पेन्सिल जाईल तेवढी पेन्सिल शार्पनर आणि उपयोगाच प्रकारचं आपल्या जीवनाचं आहे. आपल्याला जर शार्प बनायचं असेल, आपल्याला उपयोगाचं बनायचं असेल तर आपल्याला शार्पनर मधून जावं लागेल, आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. जेवढा तुम्ही संकटाचा सामना कराल, अडचणीचा सामना कराल, अडचणी सोडवा, संकटाला पुढे जा, तेवढं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. जर पेन्सिलनं ठरवली की मला शार्पनरचा खूप त्रास होतो, मला शार्पनर मधून जायचं नाही, तर
जर पेन्शनचा काही उपयोग होणार नाही, जर तुम्ही ठरवलं की मला संकटाचा सामना करायचा नाही तर आपला सुद्धा काही उपयोग होणार नाही, आपण सुद्धा शार्प होणार नाही, यशस्वी होणार नाही. मग ते संकट कोणती असो, कोणते अभ्यासाचं संकट असो किंवा छोट्या छोट्या पुस्तकांनी पुस्तक नसल्याचं संकट असो किंवा टीचर तुम्हाला रागवण्याचं संकट असो, कोणतेही संकट असो, तुम्हाला त्याचा जर आपल्याला यशस्वी होण्याचा असेल तर तुम्हाला त्याचा सामना करावाच लागेल. पेन्सिलची वरची स्किल महत्वाची असते का म्हणतो टोक महत्वाचा असतो. माणसाचं सुद्धा तसंच आहे, माणूस म्हणून दिसायला कसं आहे हे महत्वाचं नाही, त्याचं अंतर्मन कसं आहे हे दुसरं. पेन्सिल ज्या ठिकाणी आपण शार्प केली तिथे काय पडते म्हणजे स्किल पडते, ज्या ठिकाणी शार्प केली त्या ठिकाणी स्किल पडते. कुणीही येऊन सांगू शकेल की या ठिकाणी पेन्सिल शार्प केलेली आहे. जसं जसं पेन्सिलनं संकटाचा सामना केल्यामुळे काहीतरी तिथल्या अवस्थेची आठवण ठेवून जाते, तसंच आपण जीवनामध्ये कुठेही गेल्यानंतर आपली आठवण ठेवायला पाहिजे. आता राहिलं काय गोड रबर आपल्या जीवनामध्ये गुरुचं आणि आपल्या आई वडिलांचं काम करतात. माणूस चुकीचा पुतळा आहे. जर पेन्सिलनं ठरवली की मला गोड रबरचा सहारा नाही घ्यायचा, गोड रबरची मदत घ्यायची नाही, पेन्सिलने केलेल्या चुका सुधारल्या जातील का? तसंच आपण जर आपल्या जीवनामध्ये ठरवलं की आपल्याला गुरुचा किंवा आई वडिलांचा सहारा घ्यायचा नाही, त्यांना खुशी द्यायचं, तर आपण सुद्धा आपल्या झालेल्या चुका आपण सुधारू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणाकडचं काम आपले गुरु आणि आपले आई वडील करत असतात. ज्याप्रमाणे पेन्सिल आपला गुरुला विसरू शकत नाही, तसं आपण सुद्धा आपल्या गुरुला किंवा आई वडिलांना विसरू शकत नाही. आता राहिलं काय, पेन्सिलनं ठरवली की मला एखादं आनंद मिळेल, एखादं भरपूर करायचं आहे तर ते भरपूर चांगले निघावं आणि त्याच्यासाठी कर्कटाचा आधार घ्यावा लागेल. तसंच चांगलं भरपूर करण्यासाठी ज्याप्रमाणे पेन्सिलला कर्कटाचा आधार घ्यावा लागेल, तसंच आपल्या जीवनामध्ये जर कामं करायची असतील, चांगली कामं करायची असतील तर आपल्याला एकमेकाची मदत घ्यावी लागेल, आपल्याला एकमेकाला सहकार्य करावी लागेल. आणि आपण म्हटलं की एकमेकाला जर सहकार्य केलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारचा त्याचा जो मीट रिझल्ट असतो चांगल्या प्रकारे होत असतो. सगळं भरपूर झालेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला. शेवटी आपण आत्महत्या कधीच करायला नाही, कधीच. आणि आत्महत्या जर करायचा विचार आला म्हणजे ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, ज्या गोष्टीकडे लक्ष द्या, एक राजा असतो, एक साधू असतो, एक राजा असतो, साधू असतो. आणि काय होतं, साधू राजाला भेटण्यासाठी जातो, दोघांची फाट सांगतो मी, दोघांची भेट होते. मग राजा काय होतो, साधूला भेट बसून देतो, साधू म्हणतो तुमचे काहीतरी आपण आणण्यासाठी माझ्याकडे घ्या, त्याच्या साधूकडे काही नसतं, त्या तो साधू असतो देण्यासाठी. फक्त साधू काय होतो, एका राजाला त्याची किंवा निघतो आणि राजाला सांगतो की ज्यावेळी तुझ्या मनामध्ये वाईट विचार येईल, ज्यावेळी तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल, ज्यावेळी तुझ्या आत्महत्या विचार करण्याचा विचार येईल, त्यावेळेस किती कळू आज असे बरेच दिवस जातात. राजा काय, राजाच्या राज्यावर दुसरा राजा आपण म्हणतो तुम्हाला सगळं लुटून घेऊन जातो आणि राजाला वाईट वाटते की आपण राज्याचं संरक्षण करू शकलो नाही, राज्याचं आपण संरक्षण करू शकलो नाही. मग राजाला वाटतं की आपण जगण्यामध्ये काय अर्थ आहे, कदाचित आपल्याला सुद्धा कधी वाटत असेल की आपल्याला कमी मार पडल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे जगण्याचा अर्थ काय. परंतु ज्यावेळी राजाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला, त्यावेळी तुला त्या राजाला साधू आठवला आणि साधूने दिलेली चिठ्ठी आठवली. त्या चिठ्ठीमध्ये एकच लिहिलेलं होतं, त्या चिठ्ठीमध्ये एकच लिहिलेलं होतं की राजा घाबरू नको, राजा घाबरू नको. हे सुद्धा दिवस निघून जाणे अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्वात महत्वाचं आमचं स्वागत अतिशय
चांगले केलं आम्ही खरोखर वारंवार केलं त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक सर्व शाळेचे शिक्षक यांचा मी खूप खूप आणि विशेषतः आपण जवळजवळ 2 तासापासून हा कार्यक्रम आयोजित अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. Thank you.